हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयात अज्ञाताने शालेय पोषण आहाराच्या खोलीचे कुलूप तोडून पोषण आहाराचे साहित्यच लंपास केल्याचा प्रकार समोर आलाय. यामध्ये सिलेंडर टाकी, 200 किलो तांदूळ, 24 किलो हरभरा, 20 किलो मटकी असे सुमारे 5,700 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय. यापूर्वी देखील 31 डिसेंबर 2022 रोजी चोरट्यांनी रोख 6,000 एम्प्लिफायर आणि माईक लंपास केले होते. यानंतर देखील हातकणंगले पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नव्हती. दरम्यान शालेय पोषण आहाराच्या साहित्यावर अज्ञात चोरट्यांनी अशा प्रकारे डल्ला मारल्यानं या परिसरात चर्चा रंगली आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.